शहर या मुंबई शहराचं मन जितकं मोठं तितकीच त्याची प्रत्येक व्यक्तीला सामावून घेण्याची क्षमता. अशाच या मुंबईत आमची मोठ्या मनाची जान्हवी तिच्या छोट्याशा कुटुंबासोबत राहते आणि तिचंही हेच म्हणणं आहे की मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. नेहमीप्रमाणेच आजचाही दिवस खूप छान जाऊ दे. चहा मिळेल का मला लवकर? दोन मिनिटात देते. उठल्या उठल्या नरड्यात चहा गेल्याशिवाय सकाळ झाली असं वाटत असेल. कुठे जाणार? गेले असतील त्या रघु अण्णांकडे हात पसरायला पेपर साठी. अण्णा देतो तासाभरात. बाबा नका ना हो चालू गुडघ्याला त्रास होतो तर. रोज सकाळी बाहेर जाता तुम्ही. हे दुखणं काय आता जन्माचंच आहे. असं काही नाहीये, डॉक्टरांनी सांगितलंय ना ऑपरेशन केलं ना तर धावायला लागाल तुम्ही. अगं आता या वयात धावून जायचंय कुठे मला. काही गरज नाहीये म्हणजे ऑपरेशनवर पैसे खर्च करायचे. तुम्हाला नसेल पण मला आहे. गरज आम्हाला पण आहे. पण ऑपरेशन करणं एवढं सोपं आहे का? 2-3 लाख तरी लागतील. एवढा पैसा आणायचा कुठून? पेपर आणायला तरी पैसे आहेत का विचारता ना? त्या शेजारच्या रघु अण्णांकडनं आदल्या दिवशीचा पेपर मागून आणतात नोकरीच्या जाहिराती बघायला. बाबा तुम्हाला नोकरी शोधायची काही गरज नाहीये. मी आहे ना. शोधू दे त्यांना काम. घरात बसून काय करणार आहेत? आणि तुझं लग्न झाल्यानंतर हे घर कसं चालायचं? आई ग उगाच काळजी करतेस तू. काही होणार नाहीये. आणि या वर्षात काही झालं तरी तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन करणार होत आपण. नाही आधी तुझं लग्न. ते व्हायचंय तेव्हा होईल बाबा. अगं अर्धी लाकडं मसणात गेली माझी. आता ऑपरेशन करून कुठे मॅरेथॉन धावायची आहे मला. पुढे कसं होणार कोणास ठाऊक. आत्ताच दोन्ही पायांनी चालताना त्रास होतो. तुझं लग्न झाल्यानंतर पुढे. आई बाबा एक मिनिट. मी पण ना गोळीच द्यायला विसरले तुम्हाला बघा. आई तू पण ना कशाला ग काळजी करतेस? मी आहे ना. ठीक आहे. तू आज आहेस ग पण उद्या तुझं लग्न झालं की लोक तोंडात शेण घालतील आमचे. आताही म्हणतातच आहेत सावत्र आईने कमावत्या मुलीला बिन लग्नाची घरात ठेवली आहे म्हणून. आई ग
लोकांच्या वागण्याचा कशाला विचार करायचा आपण? आणि मला माहितीये ना तुम्हाला सख्या आईसारखं सांभाळतेस ते. आता 18 वेळा मला नकार आला, यात तुझी काय चूक? तू प्रामाणिकपणे प्रयत्न केलेस की नाही? पण लोकांची तोंड कोण धरणार? आम्हाला तर वाटतं बाई तुझं जमून जाऊ दे कुठेतरी चांगल्या ठिकाणी. आमचं काय तो आहे तो बघून घेईल, पण ह्यांना कुठेतरी चांगली नोकरी मिळायला पाहिजे होती. पण देणार कोण ह्यांना नोकरी? जिथे तिथे जातील तिथे या पैशांच्या अफरातफरीच्या आरोपामुळे नोकरीवरनं काढून टाकलं असं अगदी स्पष्टपणे सांगणार. बरं मी काय म्हणते, पैसे खाल्ले असते ना तरी चाललं असतं, भलत झालं असतं. पण नाही, त्या पैसे खाणाऱ्यांनी नसतं बालन ह्यांच्यावर आणलं आणि ह्यांना नोकरीतनं बाहेर केलं. पण आता तरी शहाणं व्हावं माणसाने, जिथे तिथे नोकरीला जातील जरा तिकडे सांगावं बाबा दूर पडत होती पैसे कमी मिळत होते. पण तसं नाही, सत्यवानाचा अवतार ना हे सांगून बसतात पैशाच्या अफरातफरीवरनं काढून टाकलं म्हणून. हे असं असल्यानंतर कोण देणार आहे नोकरी? आई ग, हे बघ मी असाच मुलगा बघीन ज्याला मी माझ्या आई वडिलांची जबाबदारी घेतलेली चालणार. हे काही खरं नाही या जान्हवी, कोणी असा कळणं बिळणं नसतो की बायको आपला सगळा पगार आपल्या माहेरी देते हे त्याला चालतं. तुझं तू बघितलं असतंस ना तरी चाललं असतं. पण लव्ह मॅरेज करायची धमक नाही तुझ्यात, खाली मान घालून ऑफिसला जाणार आणि तशीच परत येणार. अरे गेला बाजार त्या मनीष बरोबर तरी सूत जमवलं असतं तरी चाललं असतं. अगं एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांशी बोलले म्हणजे त्यांच्यात काही असलंच पाहिजे का? आम्ही एकमेकांबद्दल असा काही विचार करत नाही आणि करूही शकत नाही. बरं शिवानीच आणि त्याचं मीच जमवलं ना ग. तुला खरं सांगू, मला ना कधीतरी त्याच्यात आपला पिंट्याच दिसतो, फक्त थोडा समजूतदार पिंट्या. पिंट्या हा अजून उठला नाही ना? पिंट्या तू दुसऱ्यांची जुळवत राहा, तुझ्या गळ्यात माळ कोण घालणार? रोहन पिंट्या चल दे उठ, उठ 6:30 वाजले, उठ आता उठा उठा चला. पुढे अर्धाई अरे झोपू दे ग माझ्या सोन्याला, रात्री जागरण झालंय त्याचं. ओ, रात्री गुरं राखायला गेले होते ना? तुमच्या अशा बोलण्यानंच 12 सुटत नाहीये त्याच. झोपू का मी थोडा वेळ, डोकं दुखतंय माझ. ए झोपू का काय, 7 क्लास आहे तुझा. असू दे यार, 5वं वर्ष आहे 12वीतलं आहे. रोहन चल उठ, हे बघ यावर्षी काही करून ऑक्टोबर मध्ये पास व्हायचंय आपल्याला, उठ रे. ए ताई पिंट्या जर यावेळी 12 पास झाला नाही तर 3G मोबाईल विसर. उठलो अर तू पण ना, डोकं दुखतंय माझं, चहा दे मला. दात घास आधी मग देईन चहा. पेटी द्या त्यांना, राजकुमार आहेत ना ते. ओ बाबा सकाळी सकाळी बोर करू नका हो. काय ठरलंय आपलं? 2 आहेत, एकतर 12 पास आणि दुसरी आई बाबांना उलटी उत्तर द्यायची नाहीत, सरळ वागायचं. मी नाही त्यांच्या वाटेला जात, मी शिस्तीतच वागतो. ते लोक येतात माझ्या वाट्याला, मी काय नाही करत त्यांना, कळलं ना? अरे ब्रश धू तरी जरा. बरं पेंट्या मी काय म्हणते म्हणते, मी कुकर लावते, फक्त 3 झाल्यानंतर गॅस बंद करशील का गाई? अगं उसण भरली माझ्या कमरेत. बर राहू दे मी बघते. ऐकलंस का, आज ऑफिसात ना अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊनच ये, तुला पाहायला येणार आहेत आज. हो आई माहिती मला आहे लक्षात, तुझं तूच जमवलं असतंस ना तर आम्हाला असे जोडे झिजवावे लागले नसते. आता तिचं जुळलं नाही म्हणून किती बोलशील तिला?
सरळ आहे माझी मुलगी आणि तिला चांगलाच नवरा मिळणार, लक्षात ठेव. कारण तिचं मन चांगलं आहे. हो का? नुसतं चांगलं असून चालत नाहीये जगात. तग धरायचं असेल ना तर थोडं बेरकी राहावंच लागतं. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे. असू दे, तिला साजेसा नवरा आपल्या पायाने चालत येऊन गळ्यात माळ घालणार आहे तिच्या. बघ तू, तिच्या गळ्यात माळ म्हणजे आमच्या गळ्याला फास. काय म्हणाली? नाही म्हटलं, कोण लिहिलं हिच्या नशिबात देव जाणे. अरे ये ना, एवढं काय घाबरायचं? एक रस्ता क्रॉस करायला एवढं घाबरायचं? नको रे. अगं नाहीयेत गाड्या, ये लवकर आता. चल ना, कर ना क्रॉस रस्ता. अरे काय एवढं घाबरायचं त्यात? चल ये लवकर. नाहीयेत गाड्या, ये लवकर आता. अरे बघ जरा ती. अरे ये लवकर, चल. साधा एक रस्ता क्रॉस करता येत नाही तुला? रस्ता क्रॉस करण्यासाठी पण तुला एवढा वेळ थांबावं लागतं. मित्रा, असं वागू नये रे. आई आहे तुझी ती. आयुष्यात सगळं काही परत मिळू शकतं, पण आई नाही परत मिळत. आणि हे मी तुला सांगू शकतोय, कारण एखाद्याला आईचं जितकं प्रेम मिळेल ना, त्याच्या 6 पट जास्त प्रेम मला मिळतंय. म्हणून काळजी घ्यायची. काळजी घ्या, हा आहे तुमच्या सोबत. हा गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. काय म्हणताय? छान आहेत. कशी आहेत तुमची झाडं? हा आता येत आहेत, भरत आहेत, टवटवीत पण येतोय. व्हेरी गुड. चला काळजी घ्या. सर गुड मॉर्निंग. जानवी कंप्लीट वाट लागले. त्या गोखल्यांच्या कंपनीची फाईल रेडी आहे का? सर गुड मॉर्निंग. नाही सॉरी, पण माझी मॉर्निंग काही गुड नाहीये. आज नेमका एसी बंद पडलाय आणि गोखले इंडस्ट्रीजचे मालक स्वतः आपल्याकडे येणार आहे. अरे एवढा मोठा माणूस आहे तो, करोडो रुपये आहेत त्यांचे आपल्याकडे, आणि नेमका आज एसी बंद पडलाय. सर मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं. ते जाऊ दे, जाऊ दे जान्हवी. मला एक सांग, गोखल्यांच्या अकाउंटंटच्या कंपनीच्या गोखल्यांच्या अकाउंटंटचे गोखल्यांच्या कंपनीची सॅलरीची अकाउंटंटची काय काय? जान्हवी, गोखले इंडस्ट्रीजच्या एम्प्लॉई
नाही, गोखले इंडस्ट्रीजच्या एम्प्लॉई सॅलरी अकाउंटची फाईल तयार आहे का? सर सगळं तयार आहे. आणि त्यांना तो मोठा लॉकर हवा होता त्याची सोय झाली आहे का? सर सगळी तयारी झाली आहे. एक काम कर जान्हवी, ताबडतोब ती फाईल घेऊन माझ्याकडे ये. येस सर. जरा जरी मोठा कस्टमर येणार असला ना ही लगेच बिसरतात. 10 मिनिटं अगोदर आलेत पण 7 वेळा वॉशरूमला गेलेत. आई आई ग, किती रक्त गेलंय. जरा मला मान ग, मला मान ग. मी मलम 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 आणि मलम 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 मलम. पाणी 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 घे रे बाळा. मावशी, अगं एवढं काही झालेलं नाही मला, मी काही ट्रकला नाही धडकलोय. असं अभद्र बोलू नकोस रे बाळा, ट्रकला धडको तुझे शत्रू. मोठी आई, अगं मला खरंच काही झालेलं नाहीये. ते डॉक्टर ठरवतील ना, आपण काही डॉक्टर आहोत का? मी डॉक्टरांना फोन करते नाही का? अगं त्या डॉक्टर हसतील आपल्यावर. हसू देत, हसले ना तर त्यांचे दात दिसतील आणि तसेही त्यांचे दात काही फार चांगले नाहीयेत. आई अगं फार काही झालेलं नाहीये मला. हो त्याशिवाय काय एवढ्या केविलवाड्या आवाजात आई ग असं म्हणालास तू? तो आवाज ऐकून माझ्या पोटात कालवलं रे. मी म्हटलं देवाला हवं तर माझा जीव घे पण माझ्या श्रीला काही होऊ देऊ नकोस. तुझा आवाज किती करुण वाटला माहितीये? केवढा करुण वाटला माहितीये? मलम दे. आत गेले होते आणि कशासाठी आले तेच विसरले. वा अगं पदराला गाठ मारून गेली होतीस ना. हो ही काय मारली होती ना गाठ, पण आता ही गाठ कसली तेच आठवत नव्हतं. म्हणून मग न राहून मी विचारायला आले. छोटी आई अगं राहू दे, काही झालेलं नाहीये मला, थोडीशी ठेच लागली इतकंच. पांडू दादा, श्री सकाळी जॉगिंग करून येतो माहितीये ना तुम्हाला, मग त्याच्या वाटेवर हे असं काय टाकून ठेवलं होतं तुम्ही? त्याला काही झालं असतं म्हणजे. किती वर्ष झाली काम करताय आमच्याकडे? किती वर्ष झाली काम करताय आमच्याकडे? अगं बाई मला तर आठवतच नाहीये. तुम्हाला आठवलं असतं तरच नवल. एक मिनिट, पांडू दादांच्या ह्याच्यात काही चूक नाहीये, माझंच लक्ष नव्हतं. अरे पण त्यांना सुद्धा कळायला नको का? श्री अरे किती लागलंय तुला, आज ना ऑफिसला जाऊ नकोस, घरीच आराम कर. हा आई अगं मला गेलं पाहिजे ऑफिसला, माझी महत्वाची मीटिंग आहे मार्टिन बरोबर. मरू देतो मार्टिन, जीवापेक्षा जास्त महत्वाचा आहे का तो? त्याला हवं असेल ना तर येईल तो परत. बेबी अत्या, अगं तो न्यूयॉर्कहून आलाय मला भेटायला. अगं बाई एवढ्या लांबून आलाय का तो? अरे मग थांबेल ना, तुला भेटल्याशिवाय कसं जाईल? छोटी आई त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट व्हावं म्हणून गेले 6 महिने मी झगडतोय, एवढी मोठी संधी मी नाही घालवू शकत. नको रे बाळा, आमचा जीव असा टांगणीला लावू नकोस. होणार रे, मला गणपती पाण्यात ठेवून बसावं लागेल. श्री तू ना एक काम कर, त्या मार्टिनला ना आपल्या घरीच बोलव, मस्त भारतीय पद्धतीचं जेवण जेवायला घालू आपण त्याला. आणि हो डॉक्टरांनी परवानगी दिली ना तरच जा. हा नाही तर मग एक काम करूया का, आम्ही येतो तुझ्या बरोबर ऑफिसला. तुम्ही सगळ्या जणी जरा शांत राहता का? काय गाढवपणा चाललाय? काहीही झालेलं नाहीये त्याला, साधी ठेच लागलीये, अति करू नका. तो काही लहान राहिला नाही आता, तो ऑफिसला जाणार आणि ठरल्या वेळेला जाणार. जाऊ दे त्याला.
आई जरा भांडेज तरी बांधू दे ना. गरज नाहीये, उगाच दुबळा करू नका त्याला. जा रे तू ऑफिसला जायची तयारी कर. हो. सावकाश आई. प्लीज रागावू नकोस त्यांना. तुला माहिती आहे ना त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर. नाही रागवणार. जा तू. श्री लागलं नाही ना रे तुला? आणि जाता जाता बँकेत जाणार असशील ना तर ती स्लिप घेऊन जा चेकबुक साठी. त्यांना म्हणावं मी कोणाला तरी कलेक्ट करायला पाठवते. सांगतो. जा. ये 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 जान्हवी, ये रोज एसी चालू असतो म्हणून प्रॉब्लेम आणि आज एसी बंद पडलाय म्हणून प्रॉब्लेम. अगं आज बँकेचे सगळ्यात इम्पॉर्टंट कस्टमर येणार आहे तिथे. ऍक्च्युली मिस्टर गोखले आपले प्रिफर्ड कस्टमर आहेत. वा परफेक्ट परफेक्ट. करोड रुपयाचे ठेवी आहेत त्यांच्या आपल्या ब्रांचमध्ये. आज ते ब्रांचमध्ये येणार आहेत तर नेमका एसी बंद. आता एसी वाल्याला कळत नाही ना त्यात आज सतत रॉंग नंबर येत आहे. हॅलो काय कल्पना टॉकीज, कुठल्या सिनेमाची तिकीट हवी आहेत? पडोसन की जवानी भाग दोन. वा वा नाही देतो ना तिकीट. चे तुम्ही यायची गरज नाही, घरी पाठवून देतो. हा पैसे ना? नाही पैसे नाही, आज फ्री वाटतोय मी तिकीट. हा फ्री बघितलंस? जाऊ दे. वा 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 जान्हवी, एकदम परफेक्ट केलेस तू फाईल. यू आर द बेस्ट. आणि गोखले साहेब, वा वा एकदम साधा आणि नम्र माणूस. तर वाटतच नाही एवढा करोडोंचा बिझनेस आहे त्याचा. इतका हेल्पफुल आणि एकदम डाऊन टू अर्थ. पैशाची मस्ती आणि यशाची हवा नाहीच मुळी. हा बिझनेस त्यांच्या आजीनी सुरू केला आणि नातवानी तो पुढे वाढवला. वा वा गोखले म्हणजे काय विचारू नका. अशा माणसाशी आपली ओळख असणं ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. मी तुझी गोखल्यांची नक्की ओळख करून देईन. त्यांची फाईल मी तुला करायला दिली ना जान्हवी, हा माझा अगदी परफेक्ट निर्णय होता. माय प्लेजर सर. आणि ते माझं कामच आहे ना. हॅलो काय फायर ब्रिगेड, आग लागली? माझ्याकडे पण आग लागली. तुमच्याकडे फायर ब्रिगेड वाले आले ना तर माझ्याकडे पाठवून द्या. हा माझा पत्ता ठेवून द्या. फोन रॉंग नंबर आहे, फायर ब्रिगेडचं ऑफिस नाहीये. पण तुला सांगतो जान्हवी, हे मिस्टर गोखल्यांचे सगळे व्यवहार आपल्या ब्रांचच्या थ्रू होतात ना, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते आज बँकेत येत आहेत, ही अतिशय चांगली साईन आहे. अरे एसी वाला कधी येणार गोखल्यांसमोर? शोभा नकोय. सर मी करू का एकदा फोन? 15 फोन केलेत मी. प्रत्येक फोनवर मला सांगितलंय तो निघालाय निघालाय म्हणून. आता गोखले यायच्या आधी आला हा म्हणजे मिळवलं. रॉंग नंबरच असणार. हॅलो काय लोन पाहिजे? लोन? ही बँक वाटली तुम्हाला? ही बँक नाहीये सर. बरच रे सर, आपल्याकडनं चांगलं बँकिंग मिळणं गरजेचं आहे की नाही? एसी बंद आहे म्हणून मला नाही वाटत त्यांना काही फार फरक पडेल. ते बरोबरच आहे, बरोबरच आहे. पण आजच का? आजच काल मी मासे खाल्ले, आज मासे माझ्या पोटातली आतडी खात आहेत. आलो 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 मी. सर मला आज हाफ डे हवाय. मी आठवड्याभरापूर्वीच अर्ज केला होता. काय बघण्याचा कार्यक्रम आहे वाटत? हॅलो
हॅलो मिस्टर बोरकर, काय तुमच्या आवाजाला काय झालं? सॉरी, आय एम सॉरी, हाऊ कॅन आय हेल्प यू? आय एम सॉरी, माझा फोन जो चुकून तुमच्याकडे कनेक्ट झालाय तो बोरकरांकडे ट्रान्सफर कराल का? सर, तुमचा फोन सरांकडेच आलाय. हो, म्हणजे बोरकर सर आले नाहीत का अजून? सरही आले, एक 5 मिनिटात ते तुम्हाला अटेंड करते. नाहीतर तुमचा नंबर देऊन ठेवता का? मी सरांना फोन करायला सांगते. ऍक्च्युली मला माझ्या सॅलरी अकाउंट बद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं, बट इट्स नॉट दॅट इम्पॉर्टंट. सर, एव्हरी अकाउंट होल्डर इज इम्पॉर्टंट टू अस. तुमचं नाव कळलं तर मी. ऍज यू राईटली सेड, माय नेम इज अकाउंट होल्डर. हॅलो. हॅलो, काय हो तुम्ही सायलेंट का झालात? सॉरी, आय वॉज स्माइलिंग. ओ, यू वर सायलेंट बिकॉज यू आर स्माइलिंग. हो, कारण स्माईल आणि सायलेन्स खूप महत्वाचे असतात. स्माईल अडचणींना दूर करतं आणि सायलेन्स अडचणींना दूर ठेवतं. व्हेरी इम्प्रेसिव्ह, थँक्यू. यू आर वेलकम मिस्टर अकाउंट होल्डर, हॅव अ ग्रेट डे. या, आय मीन